नमस्कार, देशोन्नती मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. त्यानंतर रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारकडून करण्यात आलेली ही नियुक्ती आता वादात सापडली असून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था किंवा संघटनेत 25 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. त्यामुळे सिद्धेश कदम यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात खरंच इतकं योगदान दिलंय का असा प्रश्न उपस्थित केलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने संवाद दौरा सुरू आहे. धाराशिव येथील एका सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीरामांची उपमा देत कोरोना काळात महाराष्ट्र वाचवल्याचे देखील म्हटले आहे. राहुल नार्वेकर यांच्यावर आज उद्धव ठाकरेंनी अत्यंत गंभीर आरोप केलाय. कळंब, धाराशिव या ठिकाणी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. राहुल नार्वेकरांना लालच दिलं गेलं त्यामुळेच त्यांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची नाही असा निकाल दिला असा आरोप उद्धव ठाकरेंनी भर सभेत केलाय. लोकसभा निवडणूक कधीही लागेल अशी परिस्थिती असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र उमेदवारीचा तिढा कायम आहे. खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंग अजित पवार यांनी बांधल्याने त्यांच्या विरोधात अभिनेताच देणार असं ते म्हणाले होते. आता या जागेवर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला निर्देश दिले. परिणामी सोमवारपर्यंत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला मोठा ब्रेक लागलाय. त्यामुळं पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर टांगती तलवार निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा देशोन्नती. लवकरच घेऊन येत आहो सन्मान शेतकऱ्यांचा, सन्मान बळीराजाचा, सन्मान कष्टकऱ्यांचा, सन्मान अन्नदात्याचा. देशोन्नती आणि कृषिकोन्नती प्रस्तुत कृषी सन्मान पुरस्कार 2024. वाशिम, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपलं नामांकन नोंदवू शकतात. संपर्कासाठी क्रमांक 9322991919. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण देशोन्नतीच्या युट्यूब चॅनल मार्फत होणार आहे. विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत. देशभरात आज महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. देशभरातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डीत देखील साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविकांनी गर्दी केली. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर साईबाबांच्या शिर्डीत भक्तांसाठी तब्बल 15,000 किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 10 लाख नोंदणीकृत घरकामगारांना महाराष्ट्र सरकारनं 5,000 भांडी कुंडी भेट दिली आहे. मुंबई, ठाणेसह राज्यभरात कामगार विभागाकडे नोंदणीकृत जवळपास 10 लाख असंघटित कामगार आहेत. या कामगारांना संसारोपयोगी भांडी मोफत दिली जाणार आहेत. जवळपास 30 भांड्यांचा संच प्रत्येक कामगारांना मिळेल. 5,000 रुपयांपर्यंत ही भांडी असतील. ज्या कामगारांना 2 अपत्य असतील अशाच कामगारांना या मोफत वस्तू दिल्या जातील असं देखील शासन आदेशात नमूद करण्यात आलंय. मंत्रालयातील बनावट कागदपत्रांच्या प्रकरणामध्ये उपसचिव किशोर भालेराव यांना सत्र न्यायालयानं अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलाय. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपसचिव किशोर भालेराव यांना कोरोना महामारीच्या काळात सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार त्यांनी शेखर जगताप यांची सरकारी खटल्याकरिता वकील म्हणून नियुक्ती केली होती असा दस्तऐवज न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यामुळे न्यायालयानं उपसचिव किशोर भालेराव यांना अंतरिम दिलासा दिलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपकडून जाहिरातींवर भर दिला जातोय. अशात मागील काही दिवसांपासून मोदी की गॅरंटी अशी जोरदार जाहिरात केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय.
याबाबत आपण थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून वंचितला किती जागा द्यायच्या यावरून घोड अडल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांना 5 ते 6 जागा द्याव्यात अशा मताचे आहेत. तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत हे वंचितला 3 जागा द्यायच्या मताचे आहेत. 9 मार्च रोजी महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची आणखी एक बैठक होऊन येत्या 5 ते 6 दिवसांनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.